मन जिथे आहे तिथे ध्यान तिथे चिंतन असा आहे की आपण एखादी गोष्ट करायची म्हणतो तर ते मनाने घ्यावं लागतं. जय जय रुही आणि दुसरं असं की कोणतीही गोष्ट मनात आली आणि केली असं शहाण्या माणसांच्या हात न होत शहाण्या माणसांच्या हातून होत नाही. जे काही करायचं त्याच्या विषयीच चिंतन करून मग ते कृती करत. तेव्हा प्रत्येकानं आपल्या जीवनातली कोणतीही कृती चिंतनशीलतेनं जर केली साधक बाधक विचार करून जर केली तर त्या कृतीमध्ये त्याला अपेक्षित असणारं यश मिळतं. तस परमार्थामध्ये या लौकिक जीवनामध्ये तुम्हा महा सर्वांना आनंद हवाय समाधान हवाय. जो आनंद आम्ही जगात शोधतो आहोत जे समाधान आम्ही वस्तूमध्ये मिळवण्याचा प्रयत्न करतो. कैलासवासी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक लिहितात की सुख जे आम्ही शोधतो आहोत हे सुख वस्तुतंत्र आहे का कर्तृतंत्र आहे असा त्यांचा प्रश्न आहे. वस्तूमुळे माणूस सुखी होतो का त्याच्या कर्म करण्याच्या पद्धतीमुळे सुखी होतो असा प्रश्न गीता रहस्यामध्ये लोकमान्यांनी उपस्थित केला. त्याचं उत्तर काय पुढच्या पंधरवड्यात जय जय कीर्तनकार भावाची जाहिरात आयोजक करती असा असा बडा हुआ बोलावलाय वगैरे अमुक्त अमुक अमुक तो नेमकं काय बोलणार आहे हे कोण जाहीर करणार ते कोण जाहीर करायचं मंगलमूर्ती आणि आपला साधा नियम जीवनात की पदार्थ बोट लावल्याशिवाय तिखट पदार्थ पचवायची तयारी नसते. मंगलमूर्ती आम्हाला सुख हवंय जे सुख आम्ही बाहेर शोधतो आहे जे समाधान आम्हाला हवंय. श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य तर म्हणाले सुखं किमस्त्यत्र विचार्यमाणे गृहे पिबा घोषिती वा पदार्थे माया तमोंधी कृतचक्षुषो ये त एव मुह्यन्ति विवेक शून्या. श्रीमद आचार्य म्हणाले मायेन ज्याचे डोळे आंधळे झालेले आहेत ज्यांनी आपल्या दृष्टीचा नाश करून घेतलेला आहे असे जे जे कुणी आहे ते सगळे हेच मुह्यंती थांबतात जागेवर मोह पावतात मुग्ध होतात पुढे काय करायचं कळत नाही आणि विवेक शून्य भगवान गोपाल विवेक शून्य होता. तुमच्या जीवनामध्ये अनेक वेळा जी स्थिती येते अशा वेळी काय करावं काय न करावं प्रश्न पडतो. बड्या बड्या भल्या भल्या बुद्धिमंतांना सुद्धा प्रश्न पडतो हा प्रसंग असा आलेला आहे या क्षणाला माझी भूमिका काय असली पाहिजे मी काय केलं पाहिजे हे कशानं कळतं निश्चितपणे कशाने येतो वागण्यावर त्या वेळेला कसोटीच्या प्रसंगामध्ये त्या प्रसंगामध्ये क्षणभर शांत बसून जर विचार केला साधक बाधक विचार केला तर आपल्याला त्यातलं योग्य ते उत्तर मिळत. मग जर असं आहे की प्रापंचिक गोष्टी ज्या आहेत त्या प्रापंचिक गोष्टींमध्ये साधी गोष्ट आहे बुवाला अचानक 2-5 लाख रुपये मिळाले वेळे बुवाला 2-5 लाख रुपये अचानक कल्पना करा मिळालेले नाही मिळाले की नक्की सांगेल भगवान गोपाल माणूस म्हणून स्वभाव काय की बाकीचा अध्ययनाचा विषय राहू दे जरा बाजूला एक तासभर नाही अभ्यास केला तरी चालेल पण आपण सगळे घरात मिळून एक विचार करू येऊ हे जे काही पैसे मिळालेले आहेत हे नेमके कशात गुंतवावे कशात गुंतवावे. जीवनभर आम्ही गुंतवण्यापलीकडे काहीच नाही
गुंतव म्हणजे आम्हालाही आम्ही गुंतवून घेतो आणि दुसऱ्यालाही गुंतवतो. आम्ही उडी मारतो आणि दुसऱ्याच्या गळ्याला कळ्यात दोन मिठी मारतो म्हणजे तोही मेला पाहिजे आमचं तर निश्चित. कशात गुंतवावे? पण जीवनभर जे जे मला मिळतं ते ते कशासाठी गुंतवावं, कशामध्ये गुंतवावं, कसं गुंतवावं याचा विचार जेव्हा होतो त्यावेळेला संतजन साधूजन गोसावीनंदन स्वामी महाराजांसारखे जे उत्तम बुद्धीचे पुरुष आहेत, विभूती आहेत, हे सर्वजण प्रश्न करतात की हे सगळं तू गुंतवशी पैसा अडका अमुक तमुक सगळं, पण मन कशात गुंतवावं हे कळलं पाहिजे. कुठे मन गुंतवावं? ते गुंतवण्यासाठी, पैसा गुंतवण्यासाठी, एखादी इमारत बांधण्यासाठी, एखादी देणगी देण्यासाठी, एखाद्याला विद्यादान करण्यासाठी जर आम्ही चिंतन करत असू, आम्ही जर विचार करत असू, तर परमार्थ नोहे लेकुराच्या गोष्टी हे लक्षात ठेवून या परमार्थात त्याच्याही पेक्षा अधिक साधपणानं आम्ही चिंतनशील असलो पाहिजे. कुणाचं चिंतन करू? कालपर्यंत आपण विषय पाहिला की गजानन या रूपाचं चिंतन करू. गोसावीनंदन महाराज म्हणाले नुसतं चिंतन करू नका, ध्यान करा. ध्यान महत्वाचं. देव गजानन ध्यायी प्राण्या देव गजानन ध्यायी, त्याचं ध्यान करायचं. आणि तो जे मागतोय दावा हा त्याचा असा आहे उतारू, त्या हातावर आम्हाला मोदक द्यायचा आहे. मोदक म्हणजे काय? जो मोद करतो, जो आनंद देतो त्याला मोदक म्हणतात. भगवान गोपाल आनंद देणारी वस्तू, बर, आनंद देणारी वस्तू त्याच्या हातावर ठेवायची आहे म्हणजे प्रसन्न चित्त, समाधानी चित्त, त्याच्याशी एक रूप झालेलं चित्त त्याच्या हातावर आम्हाला द्यायचं आहे. ते दिलं की मग तो कृपा करणार आहे म्हणून दुसरा हात वरद. जीवनामध्ये सद्विचार आहेत. आपल्या जीवनामध्ये जे जे विचार आहेत ते सगळे विचार भरडायचे, त्याचं पीठ करायचं. कसा मनन करायचं आहे त्याचं पीठ करायचं. पीठ करायला जातं पाहिजे, जातं पाहिजे. आई वडिलांची पुण्याई ही मुळात पितळी जात्याची, आणि स्वतःची जी काही उपासना आहे, आत्मदेवे चिंतन आहे, ही वरची तळी आहे. या दोन तळींमध्ये, या दोन तळ्यांमध्ये बळकट खुंटा बुद्धीचा तो त्या जात्याला लावून त्यात ते सद्विचाराचे तांदूळ सतत भरडायचे, बारीक करायचे. किती बारीक होतात? सुरेख खडीचे स्पर्श होतो तो अत्यंत मृदुमुलाने असतो. आमचे जे विचार आहे या विचाराला मुलायमता पाहिजे, मार्दव पाहिजे. जय जय होई करायचं ते करत असताना त्याच्या मागे प्रेम हवं का नाही, मार्दव हवं का नाही, मऊपणा हवा का नाही. तर असं होत कि जगाला शहाणपणा शिकवणारी माणसं खूप असतात, त्यांची तळमळ असते की जगाला काहीतरी शिकावं, पण ते ज्या वेळेला बोलतात त्यावेळेला त्याच्या मागे जो कठोरपणा असतो तो कठोरपणा जगाला आवडत नाही म्हणून विचार त्यागतात. हे जे विचार आपल्या जीवनातले आहेत हे आई वडिलांची पुण्याही आपली उपासना याच्या मधून जाऊन अतिशय मृदुतम मुलायम व्हायला पाहिजे. ते मुलायम झाल्यानंतर, मऊ झाल्यानंतर त्याच्यामध्ये लौकिक सात्विक प्रेम जे आहे त्या लौकिक सात्विक प्रेमाचं जीवन आणि त्या पाण्यात ते पीठ कालवायचं असं आहे. बोलत कळेल आपल्याला की अशा पद्धतीनं तांदूळ जर दळले, तांदूळ जर दळले, तांदूळच का हो, कारण तांदूळ आतून आणि बाहेरून पांढरा आहे. जय जय होई. असे जर तांदूळ दळले ना तर पीठ मिळतं, कळेल मला. ज्याला पीठ मिळवायचंय
जाना पीठ मिलवाई छे त्याने यातून लागत लागते राजा धीराज प्रेम जर घालू भांड्यामध्ये आमच्या हृदयाच्या भांड्यात ते तसंच ठेवायचं आणि त्या हृदयाला आता उष्णता द्यायची आहे. कशाची उष्णता? तर तिथे ज्ञानाग्नी, त्या ज्ञानाग्नीनं ते पीठ त्या पीठाची उकड करायची. ज्या वेळी ही उकड तयार होत असते काही चुकलं ना माझं तर मला मोदक करून म्हणून द्या बरं का. मी करून नाही मंगलमूर्ती त्याची उकड चाललेली असते हृदयामध्ये. ते ज्या वेळेला विचारत असतात प्रेम असत ज्या वेळेला त्याला ज्ञानाची ऊब मिळते आस मिळते त्या वेळेला ते उकडायला लागतात त्या एकरूपता यायला लागते आणि ती गुरु माऊली जी हे सगळं करणार आहे आमच्यासाठी की गुरु माऊली शेजारी बसून असते जशी ती पृथ्वी गृहिणी त्या शेजारी असते उकड चाललेली असताना आणि ती सारखी पाहत असते उकड झाली का नाही उकड झाली का नाही कशी पाहतात उकड असं बोट त्यामध्ये घालायचं त्या पिठात उकडीमध्ये आणि असं पाहायचं म्हणजे तार आली का नाही. जय जय रघुवीर आपल्या शिष्याच्या जवळ बसून ज्ञानाग्नीवरती ती जी हृदयात विचाराची उकड होतीये ना त्या उकडीमुळे बरं त्या उकडीमुळे हरिसंकीर्तनाची तार वाजते का नाही हे काम देऊन पाहत असत. आणि एकदा ती तार आली उकड झाली की ती नारी काय करते ती उकड हातावर घेते थापायला. तद्वत एकदा ते हृदय तयार झालं की त्या हृदयाला अधिकाधिक प्रेम देऊन त्या हृदयामध्ये ज्ञानाची साठवण करत 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 गुरु महाराज ते हृदय गोल पूर्ण गोल करतात पूर्णता त्याला देतात. आणि अशी ती थापून झाली हातावर पारी बर ती पारी थापून झाल्यानंतर त्याच्यामध्ये सारण भरलं जातं. सारणातले मुख्य विषय दोन एक गुळ आणि दुसरा खोबरं. गुळ आणि खोबरं त्या हृदयामध्ये ते जे हृदय तयार झालेलं आहे त्या हृदयात भगवान मंगलमूर्तीच्या भजनाविषयीची गोडी आणि ती गोडी प्राप्त झाल्यानंतर निर्माण होणार प्रेम स्नेह कारण स्निग्धता आहे खोबऱ्यात ती स्निग्धता आणि ती गोडी हे दोन्ही त्यामध्ये भरलं जात आणि मग त्याला पाच पाकळ्या पाडतात. पंचीकरणाचं ज्ञान गुरु माऊली देतात हृदयात ते ज्ञान येत बुद्धी तयार होते त्यानं ते ज्ञान ग्रहण करता करता आणि तो मोदक असा सर्व बाजूने फिरवतात. तो फिरवतात मोदक तद्वत अनेक शास्त्रांचं ज्ञान अद्वैत वेदांत सिद्धांताबरोबर अनेक शास्त्रांचं ज्ञान दर्शनांचं ज्ञान गुरु महाराज त्याला देत असतात. त्या ज्ञानाच्या परिसरात त्या ज्ञानाच्या अंगणातून त्या शिष्याच्या हृदयाला फिरवीत असतात ते आणि सांगत असतात वा हृदया तुला आनंद कशाने मिळतो तेवढं सांग. प्रत्येक गोष्ट ज्या वेळेला तो मोदक असा फिरवला जातो त्या वेळेला तो हळूहळू हळूहळू वळला जातो. ज्यावेळी हृदय अशा पद्धतीनं प्रत्येक गोष्ट आपल्या ठिकाणी साठवायला लागत त्या वेळेला ते आपोआपच वळलं जात. जय जय वळत आणि असा तो मोदक तयार झाला कि मग काय करतात फार महत्वाचा विषय. त्या मोदकाचं जे टोप आहे अग्र आहे ते अग्र फुडतात फुडतात आणि बाजूच्या पातेल्या करतात. का बरं कितीही मन तयार झालं किती हृदय तयार झालं तरी सुद्धा सूक्ष्म का होईना अहंकार शिल्लक राहतो. गुरु महाराज तो अहंकार फोडतात आणि बाजूला टाकतात. आता तो मोदक जो आहे तो पुन्हा उकडायला ठेवतात मंगलमूर्ती.
दिलेला ज्ञानाग्नि आहे आता नुसता ज्ञानाग्नि नाही कारण का की उकड आहे त्याबरोबर गुण आहे त्याबरोबर खोबर आहे या सगळ्याचं सम्मेलन जे आहे त्यात एक रसता साधायची आहे म्हणून नुसत्या ज्ञानावर भागत नाही ज्ञान विज्ञान सहितम ज्ञान विज्ञानाचं अग्नि त्या अग्नि त्याचा तो द्यायला सुरुवात होते आणि असा तो झालेला मोदक सर्व बाजूनी सारखा सुकडलेला सर्व बाजूनी मृदू असलेला अंतर्यामामध्ये स्नेहाळू कृपाळू जगी दासपाळू असा झालेला तो अंतःकरणामध्ये गोडी असलेला असा तो मोदक तयार करायचा आणि तो मंगलमूर्तीच्या हातावर ठेवायचा मंगलमूर्ती एक चित्तन त्या मंगलमूर्तीचं ध्यान करता करता ज्ञान मिळवताना आपलं हृदय पूर्ण करायचं आणि तो हृदमोदक मनोमोदक म्हणा तो मनमोदक त्या भगवान मंगलमूर्तीच्या हातावर ठेवला की मग तो मंगलमूर्ती प्रसन्न होतो आणि मग त्याची कृपेची सुरुवात म्हणून गोसावी नंतर महाराज म्हणतात देव गजानन जाई काण्या आता हे जे ध्यान आहे हा कशाचा विषय आहे तो मनाचा विषय आहे कारण मनच एकरूप होऊ शकत मनच एकरूप होऊ शकत तेव्हा त्या मनाला एका जागी स्थिर करणं त्या मनाला एका जागी बसवणं थांबवणं ध्यान बर एवढं करून ध्यानाची व्याख्या पूर्ण होते एवढंच सांगून ध्यानाची व्याख्या पूर्ण होत नाही मग ध्यान 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 म्हणजे काय ध्याय ध्याय ठीक आहे ध्यान करणं म्हणजे तरी काय नेमकं श्रीमद भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायात ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचित् आत्मानम् आत्मना असा तो श्लोक आलेला आहे तिथे अर्थ असा आहे की कुणी ध्यान करणारे लोक साधक हे स्वतःला ध्यानबलावर स्वतः पाहतात हे स्वतःला ध्यानबलावर स्वतः मध्ये पाहतात आणि तृप्त होतात तिथे ध्यान हा जो शब्द आलेला आहे या ध्यान पदावरती श्रीमद जगद्गुरु आद्य शंकराचार्यांनी टीका लिहिली श्रीमद आचार्य म्हणतात केन्ना ध्यान ध्यान कशाला म्हणतात आम्ही म्हणतो काय ध्यान दिसतंय ते ध्यान कर ध्यान धरुनी वैसता दिसे मन दांभिक पण ये वरी उठुनी ते ध्यान का ध्यान कशाला म्हणतात आम्हाला वाटतं की ध्यान करावं ध्यान करावं आम्ही मांडी घालतो आणि डोळे मिटून बसतो निश्चित काय पाहिजे असत डोळे तरी मिटून कशासाठी घ्यायचे एकाने सांगितलं बुवा डोळे मिटून एवढ्यासाठी घ्यायचे की बाकीचं काही डोळ्यासमोर येता कामा नाहीये मंगलमूर्ती पाहिजे नाही बाकीचे वा 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 काय छान आहे हो मला एक सांगा डोळे मिटल्यावर बाकीचे लवकर जवळ येतात का डोळे उघडे असतात राजा धीराज रामचंद्र महाराज आणि जर तसं असेल बरं जर तसं असेल की आता काहीही डोळ्यासमोर येऊ नये म्हणून डोळे मिटायचे असतील तर दमल्यानंतर आम्ही जेव्हा डोळे मिटून झोप काढतो त्या वेळेला स्वप्न पडायला नको राजा धीराज रामचंद्र महाराज त्याच्यासाठी आम्हाला उपाय करायला नको शांत झोपेसाठी किम नाम ध्यान 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 जे म्हणतात ते ध्यान म्हणजे नेमकं काय ध्यान नाम आचार्य ध्यान नाम शब्दादिभ्यो विषयेभ्य श्रोत्रादीनि करणानि मनसि उपसंहृत्य मनश्च प्रत्यक्षेतैतरीय एकाग्रतया चिंतनं तद्ध्यानमित्यर्थः श्रीमद आचार्य म्हणाले ध्यान नाम ध्यान म्हणजे शब्दादिभ्यो विषयेभ्यः श्लोकादीनि करणानि तानि सर्वाणि करणानि शब्द स्पर्श रूप रस गंध हे पाच विषय आहेत
सहावा विषय अजून तरी शोधून काढलेला नाही, कुणी शोध लागेल अशाचा भाग नाही। या पंच विषयांमध्ये इंद्रिय आहेत, इंद्रियांच्या वृत्ती आहेत, या इंद्रियांच्या वृत्ती मागे घ्यायच्या, ते जे मन वृत्तींच्या रूपाने तिथे गेलेलं आहे, वर्तन करत आहे आणि त्याचा अनुभव घेणे सुखाचा, ते मन मागे घ्यायचं। शब्द शब्दाधिभ्यो विषयेभ्यः श्लोकादीनि करणान्, त्या मनात त्या वृत्ती घ्यायच्या आणि मग काय करायचं, मने सहित वाचा काया, मने सहित वाचा काया, मने सहित वाचा काया, मने सहित जीवनामध्ये आपण एकदा जर ठरवलं की प्रधान कार्य कोणतं
करता है तो मंगल मूर्ति से चिंतन कर लो उत्तमाचं ध्यान कर लो हे प्रधान कार्य आहे असं जर ठरवलं तर बाकीच्या कार्यांना त्या कार्याच्या वेळेला गौणत्व आपण देऊ शकतो आणि मानव एकरूप होऊ शकतो आणखी प्रयत्न कांडपाचं काम चाललेलं असत लाया आमच्याकडे पुढे मंडई म्हणून जो भाग आहे ते मंडई पूर्वी लाया मिळत असत आम्ही लहानपणी उद्या नागपंचमी म्हणून सांगतो गिराई गडबडीन आलेली असतात कुणाला सुटे पैसे असतात नसतात कुणाला एक रुपयाचे पाहिजे असतात कुणाला आठ आणेचे पाहिजे कुणाला दोन रुपयाचे पाहिजे कुणाला दहा रुपयाचे पाहिजे अशा वेगवेगळ्या मागण्या तिथे असतात कदाचित एका वेळेला फाटकी नोट पुढे येते न चालणारं नाणं पुढे येतं हे सगळं होत असत या सगळ्याचा विचार ती करत असते त्या मुलाला बाजूला सरकवत असते ज्या बाजूला पसरलेला लाह्या त्या लाह्या बरोबर उचला खाली जात आहे हे करत असते त्याबरोबर ती तिथे बांधून ठेवलेले जे पुढे आहे त्यातला नेमका एक रुपयाचा पुढा आठ आण्याचा पुढा त्या काळातली गोष्ट चार आण्याचा पुढा दहा पैशाचा पुढा जो हवाय तो त्या गिराहिकाच्या हातात देत असते हे जरी सुरू असलं तरी मुसळ मात्र सतत सुरू आहे हे सगळं होत असताना या सगळ्याकडे लक्ष ठेवून ती ज्या वेळेला त्या लाह्या मुसळाकडे त्या थराकडे देते त्या रागेकडे नेते त्या वेळेला तिचा हा मुसळाखाली सापडणार असं कधी होत जर असं आहे की बाकीचे सगळे व्यवहार करता करता ही अशिक्षित अडाणी प्रापंचिक व्यवसाय करणारी ही स्त्री जर एवढी एकरूपतेनं ते करू शकत असेल तर तिच्या मानानं आम्ही कितीतरी सुसंस्कृत कितीतरी सुशिक्षित कितीतरी सोयी सुविधा उपलब्ध झालेले आपण एकरूप का होणार नाही मला सांग ड्रायव्हर गाडी चालवत असतो बरं ड्रायव्हर गाडी चालवत असतो तो गप्पा मारत असतो आपण बारकाईनं बघा तो गप्पा मारत असतो क्वचित प्रसंगी रस्ता मोकळा आहे माहिती असतं ऍक्सिलरेटरवर एखादा दगड ठेवावा त्याप्रमाणे हा एखादा दगड ठेवून दिला की पांडी घालून बसायला मोकळे जय जय कंट्रोल स्पीडनी गाडी चालते पायाला त्रास नाही तो पाय ठेवलेला असतो ऍक्सिलरेटर इकडे हातात स्टेअरिंग जे आहे ते स्टेअरिंग सुटलेलं असतं तो एकीकडे बाटली उघडतो पाणी पितो गाडी सरळ चालली मंदर त्याला चैतन्य चूर्ण खावं असं वाटत म्हणून हळूच खिशातन डबी काढतो तंबाखू बरोबर हातावर ओतली जाते बरोबर चुन्याचं झाकण उघडलं जातं जेवढा पाहिजे तेवढा चुना की तंबाखू मळली जाते ती तोंडात टाकली जाते गाडी मात्र सुरू हे सगळं सुरू असताना क्वचित प्रसंगी हातामध्ये ते चूर्ण आहे आणि अशा वेळेला थोडी बाजूला घ्यायची काही वेळ आली तर तो तसंच सगळं घेतो आणि स्टिअरिंग डावीकडे वळतो तो तिथे निर्णय घेतो की आता हे महत्वाचं नाहीये स्टिअरिंग वळवणं महत्वाचं आहे जय जय जीवनाची गाडी जर तुम्ही आम्ही प्रत्येक जण अत्यंत सजगतेनं सावधानतेनं जर हकत असू नेत असू पुढे तर तिथे प्रलोभन खूप आहेत नाही असं नाही प्रलोभन खूप आहे त्या प्रलोभनाला भुलणं हा माणसाचा स्वभाव आहे तरी सुद्धा मीच माझ्या जीवन गाडीचा ड्रायव्हर आहे मीच चालक आहे हे लक्षात घेऊन ती प्रलोभन धोक्याच्या वेळी बाजूला सारणं आणि समोर आलेल्या प्रलोभनाला वळसा घालून पुढे जाणं हे जमायला पाहिजे एक पूर्वरंग होईल केवळ उदाहरण तुम्ही म्हणाल बाबा आता विषय बदला तुम्ही सांगायच्या आत विषय बदलणं महत्वाचं आहे उद्यापासून दुसरा विषय सुरू करणार आहे किती उदाहरण देऊ हे सगळं बाजूला ठेवू आपण वीतरागी असणारे वैराग्यशील असणारे आसे तू हिमाचल
वैदिक धर्माच्या उन्नतीसाठी प्रचारासाठी प्रसारासाठी तीर्थयात्रा करणारे पायी अटळ करणारे भवन करणारे श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य आदि शंकराचार्य यांच्या सारख्या वीरगाली महापुरुषांनी सुद्धा लिहिलं शंकाय ना बाबा कि आपण एवढे एकरूप होऊ शकतो का आणि एकरूप जर झालो तर त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो का कुणी असं म्हणे आतापर्यंत जी उदाहरण दिली बुवा साहेब ती सगळी दृश्यातली आहे जागेपणीची आहे श्रीमद आचार्य म्हणाले थांबा ही सगळी जागेपणीची उदाहरण आहेत काय याचा परिणाम आम्ही जागेवर म्हणून आम्हाला अनुभवायला मिळतो असा जर कुणाचा युक्तिवाद असेल तर त्या युक्तिवादाला चोख उत्तर श्रीमद आचार्य यांनी दिलं जगद्गुरु म्हणाले अर्थात एक आहे की कीर्तन करायनी याच भान मला कायम ठेवणं क्रमप्राप्त आहे आणि कीर्तनकारांना ठेवलं पाहिजे तेव्हा सगळ्याच गोष्टी काही इथे उलगडून सांगाव्या असं नाही हा शंका आहे म्हणा तुम्ही काय म्हणाल आम्हाला कळलं नाही कीर्तन झाल्यानंतर समजून सांगणं माझं काम होत पण मर्यादा सांभाळून विश्लेषण करी श्रीमद आचार्य म्हणाले की अरे हा प्रसंग सर्वांनी सर्व मानव जातीला अनुभवलेला आहे एका विशिष्ट कालावधी आयुष्याच्या कोणता ऐका स्वात्म स्वात्म स्त्री संग सौख्यादपि भृशम सतो याच द्वेतच्युति स्यात् नमः पार्वती पते स्वप्न म्हटलं आणि स्वप्नामध्ये जगात कधीही न पाहिलेली आकृती पाहिली मोहक वाटली त्या मोहकतेमुळे पुरुष एवढा मुग्ध झाला एवढा प्रसन्न झाला मोहक केला वेडा झाला इतका एकरूप झाला की त्या एकरूपतेचा परिणाम त्याला अनुभवला किती पुरे जय जय रघुवीर जी मूर्ती कधी आयुष्यात पाहिली नाही कल्पनेला आमच्या स्वप्नामध्ये आली त्या मूर्तीशी स्वप्नात एकरूप झाल्यानंतर दृश्य परिणाम अनुभवावा लागतो आणि त्या परिणामाची फलही भोगावी लागतात हे तर मान्य मग असं आहे की ते जे मन आहे ते मन जर अशा पद्धतीनं पुन्हा आम्हाला अधःपतित करत असेल तर ते मन आम्हाला ऊर्ध्वगामीही करते फक्त एक आहे की स्वप्नात चिंतनाचा विषय जो आहे तो विषय बदलायचा त्याऐवजी श्रीमन मंगल मूर्ती तो प्रणव तो ओंकार तो विषय डोळ्यासमोर आणायचा आणि त्याच्या पाशी तनु मने वाचा विनटे याच्या पायी गोसावी नंदन महाराज या पद्याच्या अखेरच्या चरणात म्हणाले ते म्हणाले तनु मने वाचा वाणीनं त्यांचंच नाम शरीरानं त्याच्याच साठी कृती आणि मनानं त्याचंच ध्यान तो सोडून काही जीवनामध्ये कृती आहे असं मुळीच असता कामा नये जर ती स्थिती झाली तर मग संकट पैसे नाम कयाचे अशा पद्धतीनं त्याचं ध्यान जर केलं तर तुम्ही आम्ही यशस्वी होऊ म्हणून गोसावी नंदन स्वामी महाराज म्हणाले गोसावी नंदन तनु मने वाचा विनटे ज्याच्या पायी प्राय देव गजानन ध्यावी विषयाला इथे पूर्ण विराम देतो उद्या गुरु महाराज जो काही विषय सुचवतील तो या ठिकाणी मांडायला सुरुवात केली.